गावाला माझा शिवाजी नावाचा मित्र त्या भेटण्यासाठी मुख्य म्हणजे तिथं शेंद्रे आंबा होता. हा शिवाजी, आता चोरगेवाडी क्रॉस केली, आता तू कुठे आहेस? ये मुकाट्याने म्हणतो मग बघू. मग आता शिवजा इथे, तुक शिवजा उभा आहे, तुक शिवजा उभा आहे. असा करायचा? अरे शिवजा लय नाटकात भारी काम करायचं. आम्ही फक्त शिवजो शिवजो. हा पडला काय अर्ध्यात असो ना. अरे मी इकडं वेळेकमटीला चाललोय. वेळेकमटीला जाताना हा धरण झालंय, हे करिअर धरणाच्या तिथं आहे मी. गावाला माझा शिवाजी नावाचा मित्र त्या मित्राला भेटायला चाललोय. मुख्य म्हणजे तिथं शेंद्रे आंबा होता. शेंद्रे आंबा म्हणजे गणपत भाऊंच्या मुलाचं नाव शिवाजी, आणि गणपत भाऊंनी त्याच्या वडिलांनी लावलेला तो शेंद्रे आंबा आहे. आणि त्याला इतकी फळं यायची आणि तो इतका टेस्टी आहे. आणि तो मला वाटते चौथी पिढी पाचवी पिढी मी बघतोय की ती पाचवी पिढी आज आंबे खाते. तर अशा पाच पिढ्या खात असलेल्या आंब्याच्या झाडाला भेट द्यायला चाललो आहे. मध्ये मी आपलं धरणं दिसतो. चला आपण आंब्याला बघूया, शेंद्रे आंब्याची चव घ्यायला जाऊ. हा शिवाजी, आता चोरगेवाडी क्रॉस केली, आता तू कुठे आहेस? हा रस्त्यावरच उभा राहतो, इथून म्हणजे पुढे जायला नको. मी गावात जाणार नाही, आता तुला भेटणार आंब्याच्या तिथं पाच मिनिटं थांबणार आणि लगेच जायचंय. मुकाट्याने यायचं नाही तिकडं, ह्या बीडला जायचं नाही. ह्या लोक आता हे बघ, हे कोणाचं घर आलं रे? ये मुकाट्याने म्हणतो मग बघू. आता जे काही थोडेसे आंबे शिल्लक राहिले त्यातली ही एक दोन झाडच महत्वाचे राहील असं वाटतंय. वेळेकामची कोसुंबी बोर्ड गेला बघ. हा आता अजून एक येईल परत. मग आता शिवजा इथे, तुक शिवजा उभा आहे, तुक शिवजा उभा आहे. हो बाबा आज घेऊ गाडी, इथं घर बांधलं. कपडे कसले म्हणजे पायात काय घातलं नाही? चिकन पण काट बिट काय काट आपल्याला लागलेच का कधी? सकाळी आधी सात तुझं बरं आहे की कसं? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. पहिला दिवस ती पहिले तू आता यंदा आणलं इकडे तो छपरवली पानं काढली नाही तर आणते. होय आता गावात राहतच नाही. गावात आहे की गावात बांधली होय पण इथं राहतोय. इथं राहत नाही, जनावरासाठी सकाळी येत. तर असं एका ये किती वर्ष मी झालो फोन करून. तुला वेळ मिळे ना हे आपलं आहे. होय तिथं आलं गेल्या वर्षी केलं होतं ना ती काढून. आता घास लावला चांगला आलं का? असला घास आलं आलं का चांगलं? आलं होतं पण दर कुठे? पंचवीसचा दर मिळाला. 25 रुपये किलो. आणि किती किलो गेलं? गेलं विहीर कुठे? हे काय लेका काढाय पाहिजे होती चप्पल पण तुला लेका बूट द्यायला पाहिजे होत. ही विहीर व्हायला विहीर होतो बरं का? इथून लय भारी पहिली विहीर होती. आता कशी झाली? हे सगळं पडलं ना. पडलं आम्ही तो उड्या टाकायचं वर. काय झालं? पाईपलाईन झाली ह्याच्याकडे लक्ष दूर झालं. जोर बीर काढायला ह्यांनी शिकवलं आम्हाला तेव्हा है ना. जोर बैठा चारला उठून, चारला उठून जोर बैठा दक्षिणेश्वरच्या देवळात जाऊन शिरली. हा शंकराचं एक देऊळ आहे त्याला आम्ही दक्षिणेश्वराचं म्हणतो. म्हणजे दक्षिणेश्वराची विहीर होती तिथं. तिथे जाऊन जोर काढायचं पहिलं. चारला ह्यो असा करायचा लय कुस्त्या खेळायला जत्रेला है ना. जत्रा प्रत्येक जत्रा ह्यो नट होता बरं का? अरे शिवजा लय नाटकात भारी काम करायचा. जाऊ तो 10-15 नाटक आम्ही दोघांनी केली. नाटक करायचं म्हणजे रेषेल आमची. आणि म्हाताऱ्याचा दर रोल केला ह्याला टाळ्या वाजवायचे लोक. आम्हाला नाही टाळ्या वाजवायचे. तेव्हा ह्यो लय सिनियर आर्टिस्ट आम्हाला है ना रे. भाऊंच किती वय असताना गेले रे भाऊ? भाऊ कम्प्लीट 101 वर्ष असताना याचे वडील 100 घातली ती है ना. शिवेंद्रराजे बसले आले प्याडा चारला. आम्ही शेंगा फोडत होतो. नानीने सांगितलं होतं
ते बायकोनं काहीतरी उठलीच नाही पाण्यान म्हणलं तर म्हणली नाही आता पोराला पाजत बसली तर ती उठलीच नाही. आता बायकांना अशी सवय नाही नवऱ्यानं सांगितलं पोराला पाजते मी नाही उठणार म्हणल्यावर तर नानी म्हणल्या अरसाईजू तासाड बायलाला आणि दिवसाड बायकोला ठोका आणायचा असतो. तर मला असं वाटलं की एक बाई एका बाईला असं वागवावं असं एक बाई सांगते अशी ती गंमत जळायला वाटली. शिव शंभूच्या राया तुझी या बाळागत माया शिव शंभूच्या राया तुझी या बाळागत माया तुझ्याच घामान शेत डोलत्याती हो तुझ्याच घामान शेत डोलत्याती शिवज्या. तर हे आहे आमच्या लहानपणी आमच्या घराला ह्याचे वरचं बांधलं म्हणजे ह्यांनी कधी मुळात न कापताय कापायची नाही पद्धत झाड तर ह्याच्या वरचे असे सोट कापून घराला बांधकाम केलं होतं आमच्या तुळ्या सगळ्या ह्या केल्या होत्या. तर माझे वडील गेले 85-90 वयात असताना त्यांच्या वयाच्या 55-60 वर्षी मी झालो माझं वय 67 झालं माझ्या 4 बहिणी आणि त्यांनी माझ्या जन्माच्या वेळेला म्हणजे 64 वर्षापूर्वी आमचं घर बांधलं होतं ते मोडलं घर तिथे आता ह्यांनी नवीन घर बांधलं पण हे जांभळाचं बांधलं परत जांभूळ तसंच आहे अजून 4 घरांना पुरेल एवढं मालमत्ता त्याची त्याची ताकद आहे असं हे जांभळाचं झाड आहे आणि याची मोठी जांभळं यायची आणि आम्ही ती गुरं बैल बांधायला वगैरे त्याचं हे करायचो. ऊस खायला म्हणलं तर का म्हणलं ऊस आणायला आम्ही तर आंब्याखाली बसलोय हा ऊस आणायला गेला रात्री 10-11 अचानक गायब आम्ही बघतोय शिवजो शिवजो हा पडला तिथं खाली घेसो आम्हाला वाटलं काय झालोय काय अर्ध्यात असो ना अरे मी इकडे आणि मग हे पिऊन पडला होता तिकडे मग याला उचलून आणलो कारण ते हळूहळू प्यायचा रम नाही आपण झटक्यावर झालोच होतो हा झटक्यावर काही अर्थ नाही शेवटी जास्त तंदुरुस्त जास्त चांगला तोच आदर्श घ्यावा म्हणून सांगतोय पण ह्याला कळत नाही की आपण जास्त स्ट्रॉंग आहे मला कळत नाही की आपण जास्त स्ट्रॉंग नाही आहे उगाच आपलं बाहेर दाखवतो आपण होय म्हणजे हे आंबा तू बघतोय तेवढ्यापासून किती मोठा झाला परत नाही तसाच हाही तसाच आहे गेले 50-60 वर्ष याची वाढ झालेली नाही मग काय तुमचे कलम आहेत ना सुहास ह्या आंब्याला हा 67 वर्ष आंबे खातोय दरवर्षी 4-5 हजार आंबे येतात आणि ह्याचे वडील 101 वर्षाचे असताना गेले वडील ह्या आंबा घेऊन गेलो होतो तर त्या नदीत वाहिलं होत म्हणजे एकायला नेलं होतं आंबा वाहिल्यानंतर मग एका सांबाराने त्याला घेऊन आलं कडेला असं मुळीला लागलं कोण वारातय कोण येवाळतय म्हणून पूर येतो ना ह्या नदीला या नदीत ना आम्ही लय पोहत गेलो बर का हे बघ पाड आहे तर हे काय साधे माकडा आमच्या गावातलेच लोक सगळे तरी आम्ही आंबे चोरायचो म्हणजे समजा ह्यो मालक आहे ह्याला संध्याकाळी कळू द्यायचं ना आम्ही ह्याचे आंबे चोरले परत आम्ही जवळ पण ते कसे सगळे भाऊबंदच असायचे मग त्यांना कळत त्याच्या आईला टाकून आजचे काम केलं हा 100-125 आंबा आम्ही रोज खायचो विचार करा 100-125 आंबा खाण्याचे म्हणजे सकाळपासून उठलं की आम्ही पाड काढायला जायचो सकाळी सकाळी पोत घेऊन आणि सगळ्या शिवारात पाड गोळा करून आणायचे तेव्हा किती खायचं त्याला काही लिमिटच नव्हतं पण चला 100 वर्षात त्याची वाढ अशी आपण बघतो तेव्हापासून जरा वाढला असेल मला वाटतं पण ह्याच्यावर माळा घालायचं तेवढं हाय तसंच आहे ह्याच्यावर झोपायचं थोडस कच्चा आहे पिकलेला मऊ लागतो मऊ ह्याच्यात बघी उतरत नाही आता कसं झालं वय झाली पोरं बी आता चढाय भेटतील डिसार होत ना त्याचं शिवजाचं पोरगला असते बरं जाऊ दे पोर आताची हल्ली नाही ऐकत आपल्या नाही ऐकत आपल्या वडिलांचा धाक होता तसा धाक आहे इकडे हा शिवजाचा पोरगा आहे तर इथं लहानाचं मोठं झालो आम्ही आणि हा शेंद्रे आंब्याचं खाण्यात ह्याचं आयुष्य केलं माझं आयुष्य केलं म्हणजे आता ह्याच्या मोठ्या भावाला नातू झालाय ह्याचा मुलगा ह्याच्या मुलाची मुलं ह्याचे 3 भावाची मुलाची मुलं आहेत ह्याचे वडील वडिलांच्या वडिलांच्या वडिलांनी लावलेलं हे झाड आहे म्हणजे काय म्हणजे मला कळत नाही की का ह्याला सेलिब्रिटी म्हणायचं तर 100 वर्ष 20,000
प्रमाण 10,000 प्रमाण आंबे देणारं हे झाड, एवढा दिलेला ऑक्सिजन, एवढी त्याची सावली, एवढा त्याचा काय म्हणतात वैभव, तर अशा वैभव संपन्न सेंद्रिय आंब्याला आमच्या सगळ्यांचा सलाम म्हणून आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी म्हणतो. उगाच आपल्या पिक्चरमध्ये गेलं आणि चार कामं केली की सेलिब्रिटी झाला असं काही नाही. हे खरं सेलिब्रिटी आहे का नाही? ह्या आंब्याच्या नावानं चांगल शिवजा सयजाची जोडी अंतरंग खोली, शिवजा सयजाची जोडी अंतरंग खोली, मैत्र जीवाचे माझे सोन्यावानी, वाह मैत्र जीवाचे माझे सोन्यावानी.